मशरूम कॉर्न फ्रँकी ही एक झटपट तयार होणारी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे. रेनी सीझनमधला हा एक गरमागरम आणि छान चविष्ट पदार्थ आहे. चला तर मग मशरूम कॉर्न फ्रँकीचे साहित्य आणि कृती आपण लगेच बघूयात. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही दाबायला विसरू नका. नमस्कार, मी दीपाली, दीपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. मशरूम कॉर्न फ्रँकी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल: एक वाटी मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेले मशरूम, मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेले एक वाटी कॉर्न, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, फोडणीसाठी तेल, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, एक वाटी बारीक चिरलेले टोमॅटो, थोडंसं पाणी, एक वाटी मैदा, 2 ते 3 चमचे मेयोनीज, हे व्हाईट मेयोनीज आहे, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा धने पूड, 2 चमचे चिंचेची चटणी. याचा व्हिडिओ मी तुमच्याशी ऑलरेडी शेअर केलेला आहे. मीठ चवीप्रमाणे 1/2 चमचा जिरं पूड, 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे साजूक तूप. यानंतर मी एक बाउल घेतलेला आहे. एक वाटी मैदा आपण यामध्ये घालून घेऊयात. फ्रँकी बनवताना जे रोटी लागतात त्यासाठी आपण हे पीठ मळून घेऊयात. यामध्ये आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, थोडंसं तेल घालून घेऊयात, यामध्ये थोडंसं पाणी घालून हे पीठ आपण मळून घेऊयात. हा मैद्याचा डो आपला बनून रेडी आहे. गॅसवरती कढईत तेल तापलेलं आहे. यामध्ये आपण कांदा परतून घेऊयात. कांदा व्यवस्थित परतलेला आहे. यामध्ये आपण टोमॅटो परतून घेऊयात. टोमॅटो व्यवस्थित परतलेले आहेत. यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूयात. आलं लसूण व्यवस्थित परतलेलं आहे. यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊयात. हे मसाले व्यवस्थित परतले. यामध्ये आपण कॉर्न घालून घेऊयात, थोडीशी कोथिंबीर, यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूयात. यामधलं पाणी थोडंसं आटलेलं आहे. यामध्ये आता आपण मशरूम घालून घेऊयात आणि पुन्हा सर्व एकत्र परतून घेऊयात. मशरूम कॉर्न फ्रँकीची भाजी बनून रेडी आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून गॅस बंद करूयात. यानंतर आपण लगेचच रोट्या करायला सुरुवात करूयात. हे जे आपण मैद्याचं पीठ मळून ठेवलेलं होतं त्याच्या आता आपण रोट्या लाटून घेऊयात. ही रोटी आपली बनून रेडी आहे. ही आपण लगेचच गॅसवरती तव्यामध्ये भाजून घेऊयात. गॅसवरती पॅन तापलेला आहे. ही रोटी आता आपण भाजून घेऊयात. ही रोटी मी पलटी केलेली आहे. याला मी साजूक तूप लावून घेते. दोन्ही साईडने छान तूप लावलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व रोट्या बनवून घेऊयात. या रोटी बनवून रेडी आहेत. सर्व स्टफ या रोट्यांमध्ये भरून घेऊयात. या रोटीला आपण सर्व बाजूंनी व्यवस्थित मेयोनीज स्प्रेड करून घेऊयात आणि यानंतर आपल्याला हे स्टफिंग या रोटीवरती घालून घ्यायचं आहे. गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात, आंबट गोड अशी चिंचेची चटणी घालूयात.
तुम्ही या चटणीच्या ऐवजी सॉस सुद्धा वापरू शकता। मी एक फॉइल पेपर घेतलेला आहे आणि तो आता आपण या रोटीवरती रोल करून घेऊया। आपण याला व्यवस्थित रोल केलेला आहे की खालची बाजू आपण असे फोल्ड करून पॅक करूयात आणि यानंतर बाकीचे सर्व आपण बनवून घेऊयात। मशरूम कॉर्न फ्रँकी आपले बनून रेडी आहेत। तुम्ही हे जरूर घरी ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, त्याचबरोबर लाईक शेअरही जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही जरूर फॉलो करा।